म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ देवव्रत तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मध्यंतरी एक अतिशय सुंदर योग आला, तो म्हणजे पहिले ज्या ठिकाणी मी काम करायचो ना त्या ठिकाणी जाणं झालं. तिथली सगळी शेफ मंडळी परत भेटली, खूप गप्पा झाल्या, आमच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या परत जाग्या झाल्या, किचनच्या गमती जमती वगैरे वगैरे. सकाळची रात्र कशी झाली कळलंच नाही. आणि मग त्यांनी माझ्यासाठी डिनर प्लॅन केला आणि त्या डिनरमध्ये त्यांनी स्वतः केलेल्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज मला करून खाऊ घातल्या. इतका अप्रतिम डिनर होता तो, खूप मस्त रेसिपीज होत्या. मी त्यांना म्हटलं की यापैकी काही रेसिपीज मी माझ्या लाडक्या प्रेक्षकांना इथे दाखवणार आहे आमच्या प्रोग्राममध्ये. आमची शेफ मंडळी पण खुश झाली, मला म्हटले नक्की दाखवा म्हणून. त्यापैकीच दोन रेसिपीज आज आपण बघणार आहोत, बाकी गप्पा गोष्टी आपल्या होतीलच किचनमध्ये. चला तर मग किचनकडे आजच्या रेसिपी सुरू करूया. आजच्या आपल्या दोन्ही रेसिपी आहेत त्या सीझनल रेसिपीज आहेत, म्हणजे आता सध्या सीझन आहे शिंगाड्याचा आहे नंतर हरभऱ्याचा आहे, तर दोन्ही आपण वापरणार आहोत आपल्या दोन्ही रेसिपीजमध्ये. पहिली आपली रेसिपी असणार आहे शिंगाडा आणि फरसबी स्टर फ्राय आणि आपली दुसरी रेसिपी आहे हरभरा आणि वांगी मसालेदार. मस्त रेसिपीज आहेत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला, शिंगाडा आणि फरसबी स्टर फ्राय. लागणारं साहित्य आहे फरसबी, कांद्याची पात, नूडल्स आणि कांद्याच्या पातीचा पुढचा भाग पांढरा भाग, नंतर इथे आपण घेतलेले शिंगाडे आणि इथे आपण पीनट्स घेतलेले आहेत, तिळाचं तेल आहे, साखर आहे, नंतर आलं घेतलेलं आहे, लाल मिरच्या आहेत, लसूण आहे, नंतर व्हाईट पेपर पावडर, सोया सॉस आणि मीठ. तर आता हे जे शिंगाडे घेतलेले आहेत हे आपण उकळून घेतलेले आहेत, साधारणपणे 15 ते 20 मिनटं त्याला उकळून त्याच्यानंतर त्याचे साल काढून घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर आपण बाकीच्या गोष्टी नूडल्स एक ते फक्त म्हणजे याचा भाग नाही आहे स्टर फ्रायचा, तो आपण खाली नूडल्सच्या वरती आपण स्टर फ्राय टाकणार आहोत आणि तिळाचं तेल थोडंसं त्यात नंतर टाकू. ज्या फरसबी घेतलेल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या जरड नको, कोवळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला, कोवळ्या आणि सॉफ्ट असलेल्या अशा घ्यायच्या आहेत. आता इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला ही जी फरसबी आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं गरम तेलामधनं काढून घ्यायचं त्याला, म्हणजे ते अजून सॉफ्ट होतात आणि आपली जी स्टर फ्राय त्याची टेस्ट छान लागते. अतिशय सोपी रेसिपी आहे. बरं, ह्याच्यामध्ये आता ज्या काही गोष्टी आहेत, आता इथे आपल्या घरी म्हणा किंवा ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये ज्या उपलब्ध गोष्टी आहेत त्या तिथे घेतलेल्या आहेत, पण जर आपल्याकडे असेल मिळत असेल समजा तर याच्यामध्ये टाकायला फिश सॉस पण चांगला लागतो, आणि अर्थात व्हेजिटेरियनसाठी नाही चालणार पण ज्यांना चालत असेल त्यांना फिश सॉस थोडासा टाकायचा आहे, खूप चांगली चव लागते. याला मी असं कट करून घेतो आहे जरा लांब लांब. त्याचबरोबर जर ब्लॅक बीन सॉस कोणाकडे असेल घरी असेल किंवा मिळत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्ही थोडासा टाकू शकता. ब्लॅक बीन सॉस टाका किंवा ब्लॅक बीन्स येतात त्या फर्मेंटेड बीन्स येतात त्या पण याच्यामध्ये छान लागतात. बरं, हे शिंगाडे आहेत, तसंच आता टीनमध्ये पण या गोष्टी उपलब्ध आहेत, वॉटर चेस्टनट्स येतात हॉटेल्समध्ये करताना तर टीनच वापरले जातात वॉटर चेस्टनट्सचे, पण आता सध्या सीझन असल्यामुळे आपल्याला ताजे पण आपल्याला सगळीकडे मिळतात शिंगाडे, तर आपल्याला ते पण वापरता येतील आणि टीन सगळीकडे मिळत नाहीत त्या दृष्टीने मी ताज्या शिंगाडे ताजे इथे वापरतो आहे. छान याची चव छान लागते आणि त्याचबरोबर हे वॉटर चेस्टनट्स म्हणजे हे शिंगाडे आहेत ते याच्यामध्ये न्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्व पण भरपूर आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, पोषक तत्व भरपूर आहेत, त्याच्यामुळे हे मन खायला काही हरकत नाही. आणि जर असतील तर ताजे वापरायचे, नसतील तर मी म्हटल्याप्रमाणे टीनवाले वापरायचे आहेत आपल्याला.
हे झालेलं आहे आणि मी ते शिंगाडे इथे कापून घेतलेले आहेत आणि बाकीची सगळी तयारी झालेली आहे. आपण करतो शिंगाडे आणि फरसबी याचं स्टर फ्राय करतो आहे आपण. सगळ्यात आधी आपण फरसबी जे घेतलेली जी मोठी मोठी पीसेस आहेत म्हणजे आपण जास्ती त्याला बारीक केलेलं नाही, फरसबीला आपण तळून घेतलेलं आहे इथे आणि आपण शिंगाडे आहेत ते उकळलेले आहेत. एक 15-20 मिनटं उकळून त्याचे सालं काढून त्याचे स्लायसेस कट करून घेतलेले आहेत आपण. बाकीची आपली तयारी आपण पहिलेच करून घेतलेली आहे. इथे आपण पातीचा जो कांदा आहे त्याचा पांढरा जो भाग आहे तो हा इथे कापलेला आहे आणि इथे परत इकडे पातीचा कांदा जो ग्रीन लीव्ज आहेत त्याचे ते पण कट करून घेतलेले आहेत. इथे एका पॅनमध्ये आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे स्टर फ्राय वगैरे करताना जर त्याला वॉक म्हणतो आपण किंवा लोखंडाची जी कढई असते ती जर असेल, म्हणजे जर घरी साधी पण लोखंडाची कढई असेल कुठली तरी ती वापरली तरी चालेल. कारण की मला नेहमीच असं वाटतं की कुठेतरी हा जो लोखंड वगैरे त्याचं आयन त्याच्या याच्यामध्ये उतरतं, याच्यामध्ये डिशेसमध्ये उतरतं आणि त्याच्यामुळे त्याची चव बदलते. आणि अर्थात आयन हे शरीरासाठी पण चांगलं आहे, त्याच्यामुळे ते एक न्यूट्रिशनच्या दृष्टीने पण ते एका प्रकारे चांगले आहे. तेल आपण तापून घ्यायचं आहे पूर्ण. इथे मी ह्या लाल मिरच्या ठेवलेल्या आहेत. ह्या लाल मिरच्या कुठल्या काय स्पेशल लाल मिरच्या नाही आहेत. या भाजीवाल्याकडे आपण गेलो आणि त्यांच्याकडे काही पिकलेल्या ज्या आहे लाल मिरच्या असतात त्या घ्यायच्या आहेत आपल्याला. हे कशासाठी घेतो लाल, कारण की रंग एक छान दिसावा त्या दृष्टीने लाल मिरच्या इथे वापरतोय आपण. थाय चिलीज वेगळ्या येतात, छोट्या असतात त्या, पण मी हे साध्या ज्या असतात ना आपल्या नेहमीच्या ज्या हिरव्या मिरच्या असतात त्याच त्याला व्यवस्थित झाल्यानंतर जास्ती झाल्यानंतर त्या लाल होतात त्या ह्या मिरच्या मी इथे वापरतोय. इथे टाकतोय मी लसूण. लसूण, लाल मिरच्या, नंतर हा जो पांढरा भाग आहे याचा पातीच्या कांद्याचा पांढरा भाग, या तिन्ही गोष्टी मी टाकलेल्या स्टर फ्रायसाठी. लसणाचा मस्त फ्लेवर यायला लागलेला आहे. हाय फ्लेमवर करायचं आहे आपल्याला. शेंगदाणे जरा एकाचे दोन करून घेतो. असं आलं लांब कापलेलं, याच्यात टाकणार आहे मी हे शिंगाडे. पीनट्स, शेंगदाणे टाकतोय आपण थोडे. म्हटल्याप्रमाणे थोडस फिश सॉसचा टच पण देऊ शकतो आपण. आता या रेस्टॉरंटमध्ये हॉटेल्समध्ये करताना यात इतर गोष्टी बऱ्याच ॲड करतात, याच्यात टाकतात. एक वाईन असते चायनीज वाईन, शॉझिंग वाईन म्हणून असतं, ती पण याच्यामध्ये टाकतात थोडीशी. पण या सगळ्या गोष्टी घरी नसतात, पण काही हरकत नाही, ज्या आपल्याकडे आहेत त्याच्यातनं चांगली झाली पाहिजे रेसिपी. हे टाकलेलं आहे. आता मी याच्यात टाकणार आहे फरसबी. मीठ, थोडं किंचित मीठ, कारण सोया सॉस पण जाणार आहे. सोया सॉसमध्ये मीठ आहे. थोडंसं व्हाईट पेपर, किंचित साखर आणि सेझमी ऑइल, तिळाचं तेल थोडंसं, त्याच्यामुळे त्याला एक छान स्वाद येतो. डिश कलरफुल आहे आणि टेस्टी आहे. आपली जी डिश आहे शिंगाडा आणि फरसबी स्टर फ्राय ही रेडी आहे. मी एक काम करतो, याला प्लेटमध्ये काढून घेतो, नूडल्स ठेवतो त्याच्यावरती, हे सगळं याची सजावट करून घेतो आणि ही डिश रेडी करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शिंगाडा आणि फरसबी स्टर फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याची पात, फरसबी, वाफवलेलं नूडल्स, शिंगाडे, कांद्याच्या पातीचा पांढरा भाग, भाजून घेतलेले शेंगदाणे, तिळाचं तेल, साखर, चिरलेलं आलं, लाल मिरच्या, चिरलेला लसूण, पांढरी मिरी पूड, सोया सॉस आणि मीठ. कृती: प्रथम एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये फरसबी तळून घ्यावी. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, लाल मिरच्या, पातीच्या कांद्याचा पांढरा भाग, चिरलेलं आलं, शिंगाडे आणि शेंगदाणे, तळलेली फरसबी, मीठ, सोया सॉस, पांढरी मिरी पूड, साखर आणि तिळाचं तेल घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये चिरलेला लाल कोबी पसरवून त्यावर वाफवलेले नूडल्स, फरसबीचं तयार मिश्रण घालून कांद्याची पात आणि सोया सॉसची सजावट करून शिंगाडा आणि फरसबी स्टर फ्राय ही डिश सर्व्ह करावी. एक ओरिएंटल रेसिपी बघितली आपण,
आता वेळ आहे एकदम अस्सल महाराष्ट्रीयन भाजीची. आपण करणार आहोत एक हरभऱ्याची भाजी करणार आहोत, हरभरा आणि वांग्यापासून. सगळ्यात आधी साहित्य बघूया. घेतलेलं साहित्य आहे, वांगी आहेत, बटाटा आहे, नंतर इथे आपण घेतलेला इथे शेंगदाण्याचा कूट आहे, नंतर इथे आपण हरभरे आहेत ते जरा वाफवून घेतलेले आहेत, कांदा आहे, नंतर खोबरं आहे, कोथिंबीर, तिळाचा कूट आहे, नंतर मोहरी आहे, हिंग आहे, गोडा मसाला आहे इथे घेतलेले, आपण शोप घेतलेली आहे, आलं आहे, साखर आहे, इथे आमचूर पावडर आहे, नंतर हिरवी मिरची, लिंबू, हळद, लाल तिखट आणि मीठ हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि म्हटल्याप्रमाणे आपण जे हरभरे आहेत ते थोडेसे वाफवून घेतलेले आहेत, म्हणजे ते सॉफ्ट राहतील त्या दृष्टीने. बटाटे आपण कच्चेच घेतलेले आहेत. मी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला जी वांगी आहेत आणि बटाटा आहे ती थोडीशी तळून आपण बाजूला ठेवून देऊया. आपली जी डिश आहे हरभरा आणि वांगी मसालेदार, याच्यासाठी आपण जी वांगी घेतली आहेत ही गावठी वांगी, काटेरी वांगी घेतलेली आहेत. आणि ही वांगी आपण एकाचे चार असे भाग केलेले आहेत. आणि एका बाजूला मी हा बटाटा तो पण कापून घेतोय. मी म्हटल्याप्रमाणे आपण कच्चाच बटाटा घेतलेला आहे. हे जे कूट करून ठेवलेलं आहे तिथे, अर्थात दाणे थोडेसे भाजून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर त्याचा कूट केलेला आहे. नंतर तीळ पण भाजलेलं तिळाचं कूट आहे. आणि आपण जे खोबरं घेतलं आहे, जे सुकं खोबरं असतं ते भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे. थोडंसं मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे त्याला. इथे तेल तापलेलं आहे. आपण वांगी तळून घेऊया. वांगी आणि बटाटे फ्राय होत आहेत तोपर्यंत जो मसाला करायचा आहे आपल्याला तो आपण चालू करूया. इकडे इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि हे पॅन गरम करतोय. इथे वांगी पण तळून होत आहेत, आपली रंग यायला लागलेला त्याला. इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यातलंच थोडंसं तेल घेऊया आपण. बस ही वांगी झालेली आहेत. इथे मी काढतोय बाजूला. येस, आणि ही आता जे बटाटे आहेत ते पण तळायला टाकूया. आणि या बाजूला तेल तापलेलं आहे, याच्यात टाकूया थोडीशी मोहरी. इकडे पॅनमध्ये मोहरी टाकलेली आहे गरम तेलामध्ये, ती तडतडलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे थोडी शोप. हिरवी मिरची, थोडस आलं, एक इंच साधारणपणे आलं घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आपण याच्यात. इथे बटाटे पण रंग आलेल्या बटाट्यांना बटाटे काढून घेऊ आपण. आणि वांगं आणि बटाटे हे दोन्ही पण तळून आपण बाजूला ठेवलेले आहेत. येस, ते गॅस बंद केलेलं आहे. याच्यात टाकायचा आपल्याला कांदा, एक कांदा तो परतून घेऊ आपण. जर हरभऱ्याचा सीझन नसेल तर अर्थात हिरवे वाटाणे वगैरे आहेत किंवा हिरवे चणे आहेत ते आपल्याला भिजवून उकडून ते पण आपल्याला वापरता येतील. हरभरे जे ताजे आहेत त्याची चव काही वेगळीच आहे, त्याच्यामुळे या डिशमध्ये त्याची चव स्वतःची एक वेगळी चव आहे. आणि एकंदर जेव्हा सगळे मसाले याच्यामध्ये पडतील आणि सगळी ग्रेव्ही तयार होईल तेव्हा सगळे मिळून खूप मस्त चव लागते या भाजीची.
मसाल्यांमध्ये तशी अतिशय सोपी आणि आपण आपल्या घरी जे सगळ्या गोष्टी असतातच तसं आपण काही वेगळं तिथे वापरत नाही आहे. त्याच्यात टाकतोय तिखट, हळद आणि हिंग. शेंगदाण्याचा कूट एक अर्धी वाटी, नंतर एक दोन चमचा आपण तिळाचा कूट टाकलेला आहे आणि खोबरं एक वाटी ह्याच्यात टाकतोय. हा जो मसाला झालेला आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यात टाकणार होतो आपण गोडा मसाला, एक दीड चमचा टाकलेला आहे आपण. हा सगळे मसाले आता एकत्र झालेले आहेत आणि ते असं मंदाच्यावर भाजल्यानंतर त्याचा सगळ्या मसाल्यांचा तो वास यायला लागलेला आहे छान. कोथिंबीर टाकतोय, आता मी याच टाकणार आहे पाणी. कूट आपण उरलेला पण टाकू याच्यात. रंग छान यायला लागलेला आहे. उकळी आल्यानंतर जेव्हा 10-15 मिनटं त्याला जेव्हा उकळू आपण त्याला अजून छान रंग आणखीन छान येणार आहे. आता याला उकळी आलेली आहे. मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे. याच्यात टाकणार आपण वांगी आणि बटाटा. त्याचबरोबर हे जे आपण हरभरे आहेत ते पण आपण याच्यात टाकणार आहोत. वा आता याला शिजू द्यायचं आहे आपल्याला. 15-20 मिनटं याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. थिकनेस पण व्यवस्थित आलेला आहे आता मसाल्याला आणि जसं जसं ते या गोष्टी शिजतील या वांग्याचा ज्यूस आणि आतले जे आहेत ते घटक त्याच्यात ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये जसे मिक्स होतील तसं त्या मसाल्याला अजून टेस्ट येणार आहे. आता टाकूया याच्यामध्ये मीठ. थोडीशी आमचूर पावडर, आमचूर नसेल तर थोडस चिंच पण चालेल, कोकम पण चालेल. मी थोडस लिंबू पण यात टाकणार आहे. लिंबाने त्याला एक शार्पनेस येतो ज्या भाजीला, जो यु नो एकदम शार्प अशी टेस्ट लागते ती लिंबामुळे लागते. ती सगळ्या शेवटी मी टाकणार आहे याच्यात. मीठ पाहिजे आणखीन. थोडीशी टेस्ट बॅलन्सिंगला थोडीशी किंचित शुगर टाकू आपण. बस मस्त झाली आहे भाजी. कोथिंबीर भरपूर आणि सगळ्यात शेवटी याच्यात टाकणार आपण लिंबू. वा थोडासा गोडा मसाला वरतो. तयार आहे आपली डिश हरभरा आणि वांगी मसालेदार. मी ही डिश काढून घेतो सर्विंग बोल मध्ये, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. हरभरा वांगी मसालेदार साठी लागणारे साहित्य: 3 वांगी, बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, उकडून घेतलेले हरभरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं ओलं खोबरं, तिळाचा कूट, चिरलेलं आलं, हिंग, आमचूर पावडर, साखर, मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, लिंबू,
मोहरी, बडीशेप आणि गोडा मसाला. कृती, प्रथम वांगी आणि बटाट्याचे काप करून ते गरम तेलात तळून घ्यावेत. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, बडीशेप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं आणि बारीक चिरलेला कांदा घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग, शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट, ओलं खोबरं, गोडा मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट परतून थोडस पाणी घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये तळलेल्या वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी, उकडून घेतलेले हरभरे, मीठ, आमचूर पावडर, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि गोडा मसाला घालून पुन्हा एक उकळी काढून हरभरा वांगी मसालेदार ही डिश सर्व्ह करावी. मंडळी, आपण नेहमी हे म्हणतो ना की जर आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडलं तर त्याच्यामध्ये एक वेगळं समाधान आहे. काम हे काम वाटत नाही, ती एन्जॉयमेंट असते. त्याच्यामुळे मुलांना पण त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना करिअर करण्याची संधी दिली पाहिजे. कारण की खूप सारे आता आजकाल नवीन नवीन क्षेत्र ओपनअप झालेले आहेत, खूप सारे करिअर प्रॉस्पेक्ट आहेत. खैर, मी तर माझ्या आवडीचं काम करतो आहे, मस्त मस्त रेसिपीज बनवणं. या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील अशी मी आशा करतो. तुम्हाला आजच्या रेसिपीज पण कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. ज्या काही सीझनल गोष्टी उपलब्ध आहेत सध्या, त्या त्याच्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवा, वेगवेगळे पदार्थ बनवा आणि त्या एन्जॉय करा. कारण की सीझनल गोष्टी वर्षभर मिळत नाहीत. मंडळी, पुढच्या भागामध्ये आपली परत भेट होणार आहे. आणखीन दोन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी तुमच्या भेटीला परत येणार आहे. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.